झोपेत असताना हाताला सर्पदंश झाल्यानं दहा वर्षाची मुलगी दगावली आहे ही घटना बडगाव तालुका को अक्कलकोट येथे सोमवारी दुपारी घडली मोनिका रामचंद्र जाधव असं त्या बालिकेचं नाव आहे सोमवारी दुपारी ती घरात झोपली होती त्यावेळी तिच्या डाव्या हाताला सापानं दंश केला तिची आई कविता जाधव यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली मयत मोनिका जाधव पाचवीत शिकत होती तिच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली आहे